रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, माणसांना, मित्रांना, नातेवाईकांना वेळ देणं खूप गरजेचं असतं, कारण 24 तास कोणीही बिझी नसतो। मनापासून बोलायचं असेल तर कसं पण बोलणं होतच असतं, खोटं वाटत असेल तर आपले जुने दिवस आठवा। आपण कितीही बिझी असलो, बिझी होतो तरी आपण बोलतच होतो। दोस्तानो, इच्छा असेल तर मग कसंही बोलणं होत असतं, मग किती बिझी असेल तरी सुद्धा। म्हणून कारण नका सांगत जाऊ। नातेवाईकांना, माणसांना, मित्रपरिवाराला, आपल्या काळजातल्या माणसांना वेळ देत जावा, नाहीतर एक वेळ अशी येईल जेव्हा तुमच्याकडे वेळ तर भरपूर असेल, खूप असेल, पण समोरची व्यक्ती या जगामध्ये नसेल। कारण दोस्तानो, वेळ ही कोणासाठी थांबत नसते। काळाच्या ओघामध्ये एक एक माणसं निष्ठून जात आहेत, निघून जात आहेत। म्हणून दोस्तानो, आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या जवळच्या माणसांना, काळजातल्या माणसांना, नातेवाईकांना आवर्जून वेळ देत जा, नक्की एकदा विचार करा। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा। लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। जिथं वाद होत असतात तिथून दूर जाणं हा एक उत्तम पर्याय असतो। दूर जाणं म्हणजे त्या व्यक्तीशी कोणताही संबंध येणार नाही याची काळजी घेणं, त्यामुळं वादाला तोंड फुटण्याची वेळ येत नसते। वाद घालत बसून मनाचं आरोग्य बिघडवण्यापेक्षा ते हितकारकच असतं आणि आपला बहुमोल वेळ दुसऱ्या चांगल्या कामाला लावता येत असतो। वाद हेच बहुतांच्या अधोगतीचं कारण असू शकतं। जीवनामध्ये तुम्ही अशा व्यक्तीला कधीच विसरू नका की जी व्यक्ती तुमच्यावर अधिकारानं रागवत असते आणि स्वतः क्षमा मागत असते, कारण तीच व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असते आणि तुम्ही त्याच्यासाठी अनमोल असता। आवडती व्यक्ती दिसायला सुंदर नसली तरी चालेल, पण वाईट काळामध्ये साथ देणारी आणि आभाळा एवढं प्रेम करणारी असावी। नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, कदाचित म्हणूनच देवानं नातेवाईक निर्माण केले असतील। प्रत्येक सासून आपल्या मुलापेक्षा सुनीला जास्त जीव लावावा, कारण हे असं वळण आहे जिथं सून दुरावली तर मुलगाही दुरावत असतो। कितीही जगले कोणी कोणासाठी, कोणी कोणासाठीच मरत नाही। अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचं चक्र थांबत नाही। आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचं मोल सहज कोणाला कळत नाही। दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करत असतात। खरी नाती तीच असतात जी कशाची पर्वा न करता कायम सोबत असतात। मग ते नातं कोणतं का असेना, आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलत असतात, ती आपली कधीच नसतात। कान भरणाऱ्या लोकापासून 4 हात लांबच राहा, नाती आपोआप सुधारतील। कान भरवणारा कधीही सत्य बोलत नसतो, त्यामाग त्याचा स्वार्थ असतो।
आपले डोळे तेच लोक उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. कधी कधी परिस्थिती पाहून बोलायला लागत असतं. समोरच्याच्या बोलण्यामुळं आपला श्वास गुदमरायला लागला तर आपण आपली पातळी सोडून बोलायला लागतं. कधी कधी जसंच तसं वागावं लागतच असतं. पैसे खर्च करण्याची खरी समज येण्यासाठी खिशामध्ये सो कमाईची मिळकत असावी लागत असते. न सांगता केलेल्या त्यागाला किंमत नसते आणि सांगून केलेल्या त्यागावर कुणी विश्वास ठेवत नसतो. आजकाल माणुसकीला किंमत नाही, पैशाला किंमत आहे. हारलात म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून माजू नका. आयुष्यात कितीही चांगलं करा, कौतुक हे फक्त स्मशानातच होत असतं. कुत्र्याला 3 दिवस जेवण द्या, तो 3 वर्ष तुम्हाला विसरणार नाही. पण तुम्ही एखाद्या माणसाला 3 वर्ष सांभाळा, पण तो माणूस फक्त 3 दिवसामध्ये तुम्हाला विसरून जाईल. चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं असतं. ज्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही, त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी काही फरक पडत नसतो. माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीनं तो झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहतो. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. स्वतःला बदलण्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता बदलावी लागेल. हातातले गेले तरी नशिबातले कुणीच घेऊ शकत नाही. फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे सरत नाही आणि जे टिकते ते सहज मिळत नाही. काही लोकांच्या चुकावर कितीही वेळा पांघरून घातलं तरी ते वेळ आले की आपल्यालाच उघड्यावर पाडत असतात.